नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो पुढील आठवड्यामध्ये आर टी ॲडमिशन सुरू होणार आहेत आणि त्या अगोदरच नवीन जी काही नियमावली आहे नियम आहेत ते जाहीर करण्यात आलेली आहेत या नियमावलीमध्ये खाजगी शाळांबद्दल महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे तसेच नवीन नियमामध्ये कागदपत्रे कशा पद्धतीने लागणार आहेत ते सांगितले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस रोजी वयाची अट किती लागणार आहे ते सुद्धा सांगितलं आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे वरती पहिल्यांदा आला असाल तर ला सबस्क्राईब करून अशाच व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे दिनांक तीन चार दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे विषय पाहू शकता बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत महत्त्वपूर्ण सूचना आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नीट पहा तर खाली आल्यानंतर तुम्ही पहा दरवर्षीप्रमाणे इथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरू होणार आहेत आणि त्या संदर्भात या सूचना ज्या आहेत त्या पालकांसाठी देण्यात आलेल्या आहेत आता लक्षात ठेवायचं आहे भरपूर जण विचारत होते की फॉर्म कधी सुरू होणार आहेत अर्ज कधी सुरू होणार आहेत तर पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच हे फॉर्म सुरू होतील जसे फॉर्म सुरू होतील तसे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की येईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला व्हिडिओ लगेच भेटेल तर आता इथे पहा काय काय महत्त्वाच्या सूचना आहेत त्या इथे दिलेल्या आहेत ते पहा प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावरती अनुदानित शाळा असेल शासकीय शाळा असेल स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा असेल व स्वयंअर्थसहाय्य ती शाळा असतील अशा सर्व प्रकारच्या शाळा ज्या आहेत ते इथे एक किलोमीटरच्या अंतरात जेवढ्या शाळा असतील ते इथे विद्यार्थ्याला निवडता येणार आहेत वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना पंचवीस टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व शाळा व स्वयंअर्थिदित शाळा या अशा प्रवेशासाठी प्राधान्य क्रमांक असणार आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा खाजगी शाळा त्यानंतर शासकीय शाळा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि त्यानंतर महानगरपालिकेमधल्या शाळा अशा प्रकारचा जो काही क्रम आहे तो निवडताना फॉर्म भरताना तुम्हाला दिसणार आहे आता विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा असेल शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्था शाळा नसतील लक्षात ठेवा आता हा जो पॉईंट आहे जर एक किलोमीटरच्या अंतरावरती अनुदानित शाळा असेल म्हणजे खाजगी शाळा किंवा शासकीय शाळा जर नसेल व एक किलोमीटरच्या अंतरावरती महानगरपालिकेची शाळा असेल तर अशा परती परिस्थितीसुद्धा तुम्हाला महानगरपालिकेची शाळासुद्धा निवडता येणार आहेत हे शहरातल्या पालकांसाठी महत्त्वाचं आहे त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरती अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्था असेल तर हे शाळा नसतील तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटरच्या अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश प्राधान्यक्रमाने होतील म्हणजे जर एक किलोमीटरच्या अंतरामध्ये कोणतीही शाळा नसेल तर तुम्ही तीन किलोमीटरच्या अंतरापर्यंतची जी काही शाळा असेल ती तुम्ही इथे निवडू शकता हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की कागदपत्रे आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस यावर्षी नक्की कोणकोणती तयार ठेवणं गरजेचं आहे तरी ते पहा आर टी पंचवीस टक्के प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी सांगण्यात आलेल्या आहेत काय काय आहेत ते पाहूयात सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून आर टी पंचवीस टक्के प्रवेशाकरिता निवासी पुराव्याकरिता निवासी पुरावा म्हणजे जिथे राहत आहे तिथला पुरावा तुम्हाला द्यावा लागेल जसं की रेशनिंग कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन वीज टेलिफोन बिल प्रॉपर्टी टॅक्स दे घरपट्टी पानपट्टी आधार कार्ड मतदान ओळखपत्र असेल पासपोर्ट असेल राष्ट्रीय बँकेचे पासबुक यापैकी एक कोणताही पुरावा तुम्ही रेसिडेन्शियल प्रूफ राहण्याचा जो पुरावा काही पुरावा आहे जिथे राहत आहे तो प्रूफ तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकता त्यानंतर जर तुम्ही काहीजणं भाडेतत्वावर राहत असेल तर त्यांनी कमीत कमी नोंदणीकृत दुय्यम निबंध जे काही रेंट ॲग्रीमेंट आहे ते तुम्ही इथे द्यायचं आहे जर तुम्ही भाड्याने कुठं राहत असाल तर रेंट ॲग्रीमेंट रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून तुम्ही द्यायचं आहे आणि हे रे रेंट ॲग्रीमेंट रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट पाहिजे आणि कमीत कमी त्याचा कालावधी आहे अकरा महिन्याचा असणं गरजेचं आहे तरच तुम्ही इथे देऊ शकता हिचं लक्ष लक्षात ठेवा लक्षा जे भाडे तत्वावरती राहतात त्यांच्यासाठी आहे आणि तुम्ही जे काही रेंट ॲग्रीमेंट दिलेलं आहे त्यावरती जर तुम्ही राहिला नाही तर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल प्रवेश जो आहे तो बाद करण्यात येईल असंसुद्धा सुद्धा सांगत आलेलं आहे म्हणजे ॲग्रीमेंट जर केलं तुम्ही तर ते कमीत कमी अकरा महिन्याचं पाहिजे आणि तुम्ही तिथे राहत असणं गरजेचं आहे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा म्हणजे बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला देणं गरजेचं आहे तसेच जात प्रमाणपत्र जे कोणी कास्ट सर्टिफिकेट कास्टमध्ये येत आहेत त्यांच्याकडे जातीचा दाखला असणं गरजेचं आहे आत्तापर्यंत ज्यांनी काढला नसेल तर त्यांनी काढून घ्या तसेच जे कोणी ओपनमध्ये येत असतील जे ओपन कॅटेगरीमध्ये येत आहेत त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला एक लाखपेक्षा कमी असणं गरजेचं आहे याचं आहे आता हा उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षीचा चालेल हे भरपूर जण विचारत होते तरी ते दिलं आहे उदाहरणार्थ सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जर तुम्ही प्रवेश घेत आहे तर तुम्ही बावीस तेवीस दोन हजार बावीस तेवीसचासुद्धा तुम्ही दाखला उत्पन्नाचा देऊ शकता किंवा तेवीस चोवीसचासुद्धा या कालावधीतला उत्पन्नाचा दाखला तुम्ही देऊ शकता आता जे कोणी अपंग मुले असतील त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जसं की अपंगचं प्रमाणपत्र असेल ते चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे जे कोणी अपंग असेल तर त्यांना प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर यामध्ये पालकांसाठी महत्त्वाच्या दोन सूचना आहेत ते पहा त्यानंतर वय किती लागते ते मी तुम्हाला सांगतो आता पहा ज्या बालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे आणि ते जर पुन्हा अर्ज करत असतील तर त्यांना अर्ज करता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरू नका माहिती एकदम बरोबर भरला जर काही माहिती चुकीची आढळली तर अर्ज जो आहे तो बाद करण्यात येईल आणि अनेक अर्ज जर भरले तरीसुद्धा तुमचे अर्ज लॉटरीमध्ये विचारात घेतले जाणार नाहीत अर्ज रद्द करण्यात येणार त्यासाठी पॉईंट तो म्हणजे पालकांनी एस एम एसवरती अवलंबून न राहता आर टी पोर्टलवरती वेळोवेळी जे काही सूचनांचे अवलोकन आहे ते करावे असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच एस एम एस आल्यानंतरच आपली निवड होईल असे काही भ्रम असतात तर तुम्ही आपलं ऑनलाईन जे काही आपलं आय डी पासवर्ड टाकून अर्ज भरल्यानंतर आपलं चेक करायचं स्टेटस म्हणजे तुम्हाला समजतं की काय नक्की झालेलं आहे आपला अर्ज निवड झालेली आहे की नाही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करायचं आहे एस एम एसवरती अवलंबून राहायचं नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे वयाची अट आहे दोन हजार चोवीस म्हणजेसाठी ती काय आहे ते समजून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक काढण्यात आलं आहे ज्यामध्ये बालकाचे वय किती असणे पाहिजे मुलां मुलींचे वय जे काही मुलं मुली असेल तुमची त्यांचे वय कशा पद्धतीने असले पाहिजेत ते इथे सांगण्यात आलेलं आहे पहिलं प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये जर पाहिलं तर वयोमर्यादा आहे एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये इथे वय तीन वर्ष इथे कमीत कमी पाहिजे आणि जास्तीत जास्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कमाल वय चार वर्ष पाच महिने तीस दिवस चालणार आहे जास्तीत जास्त दिलेलं आहे त्यानंतर ज्युनियर के जीमध्ये वयोमर्यादा जर पाहिली एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस कमीत कमी चार वर्ष जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस सिनियर के जीला ॲडमिशन घेत असाल तर एक जुलै दोन हजार अठरा रोजी अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस पाच वर्ष सहा वर्ष पाच महिने तीस दिवस इयत्ता पहिलीसाठी जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीमध्ये मुलामुलींचे जे काही वय असेल बालकाचे वय सहा वर्ष कमीत कमी कम्प्लीट असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त तुम्ही सात वर्ष पाच महिने तीस दिवससाठी अर्ज करू शकता अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा ॲडमिशन सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र